मुंबई महापालिकेतील भाजपचे 15 ते 20 नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे शिवसेनेला सुद्धा खिंडार पाडणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे मुंबईत आता ऑपरेशन लोटस विरुद्ध ऑपरेशन धनुष्यबाण असा एक सामना सुरू झालाय। ऑपरेशन लोटस विरुद्ध ऑपरेशन धनुष्यबाण, दिवाळीनंतर मुंबईत फोडाफोडीचं राजकारण, कोण कोणाचे किती नगरसेवक फोडणार? मुंबई महानगरपालिका एखाद्या छोट्या राज्या एवढं बजेट असलेली सर्वात श्रीमंत महापालिका, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष येऊ घातलेल्या निवडणुकीकडे लागलंय। मुंबईत खरी लढत एकेकाळी मित्र असलेले आणि सध्या कट्टर राजकीय शत्रू असलेल्या भाजप शिवसेनेत होणार आहे। त्यासाठी दोन्ही पक्षांकडून आतापासूनच जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। भाजपचे 15 ते 20 नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आलाय। त्यांना एकमेव आधार हा शिवसेनेचा वाटतो आहे आणि त्यामुळं शिवसेनेचा आधार घेण्यासाठी ही मंडळी आग्रही भूमिकेत आहे। डिसेंबरमध्ये निश्चितपणे या सगळे कोण कोण आहेत हे आपल्याला कळेलच वेळ आल्यावर, परंतु तुझं इतकंच सांगतो की ही जी मंडळी आज अस्वस्थ झालेली आहे, ही अस्वस्थ मंडळी शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहे। शिवसेनेच्या ऑपरेशन धनुष्यबाणला ऑपरेशन लोटसमध्ये माहिर असलेल्या भाजपनंही जशास तसं प्रत्युत्तर दिलंय। शिवसेनेचे यशवंत जाधव भारतीय जनता पार्टीचे 10-15 नगरसेवक डिसेंबर पर्यंत पक्ष सोडून शिवसेनेत येतील या पुढ्या सोडत आहेत। अहो जाधव साहेब, पण त्यावेळेला तुम्ही आत असाल का बाहेर असाल? कारण मध्ये ते पेपरला आलं होतं ते कलकत्ता 10-15 कोटी विसरलात की काय? सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेचे 97, भाजपचे 83, काँग्रेसचे 29, सपाचे 6, मनसेचा 1, एमआयएमचा 1 आणि आभासेचा 1 नगरसेवक आहे। 2017 मध्ये सत्तेचं स्वप्न पाहिलेल्या भाजपला निकालानंतर पहारेकऱ्याची भूमिका पार पाडावी लागली, मात्र आता शिवसेनेतील नाराज नगरसेवकांना गळाला लावून भाजप पालिकेतील सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न पूर्ण करणार का, की शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडून भाजपचं ऑपरेशन लोटस धुळीस मिळवणार, यासाठी दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागेल। साम टीव्ही न्यूज, सुशांत सावंत, मुंबई।